महाराष्ट्र विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनात आरोप प्रत्यारोप गोंधळ व राजकीय मतभेद आपण पाहतोय. मात्र याच अधिवेशनादरम्यान अनेक भन्नाट किस्से देखील ऐकायला मिळत आहेत. असाच एक किस्सा आज विधानभवनात पाहायला मिळाला. मीडियाशी संवाद साधताना नाव चुकले तर काय होतो याचा अनुभव आज मुंबईतील विधानभवनात पाहायला मिळाला. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी किरीट सोमय्या व राज्यात ज्या काही महिला अत्याचाराच्या घटना घडल्या या संदर्भात मीडियाशी संवाद साधला. त्यांचा निशाणा भाजपच्या लोकांवर होता. त्यामध्ये सोलापूरचे उदाहरण देत भास्कर जाधव यांनी सोलापुरात घडलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या कथित महिला अत्याचार प्रकरणात बोलत असताना त्यांनी श्रीकांत देशमुख ऐवजी सोलापूरचे विजय देशमुख असे नाव घेऊन मीडियाला बाईट दिली. महिला अत्याचार प्रकरणी सोलापूरचे विजय देशमुख हे सुद्धा निशाणावर असल्याचे एकंदरीत भास्कर जाधव यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. मग काय, त्यावेळी ही बातमी पाहून सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे चांगले संतापले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट विधानसभेत सत्र सुरू असताना उठून विधानसभा अध्यक्षांसमोर भास्कर जाधव यांनी महिला अत्याचार प्रकरणी माझे नाव घेतल्याचे सांगितले. मी महिला अत्याचार प्रकरणात गुंतलेलो नाही, तसा कुठलाही प्रकार माझ्याकडे नाही. विजय देशमुख म्हणजे मी आहे की अन्य आहे याचा खुलासा आमदार भास्कर जाधव यांनी करावा. भास्कर जाधव यांनी महिला अत्याचार प्रकरणी माझे नाव घेऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आपल्या मार्फत समज द्यावी अशी मागणी विजयकुमार देशमुख यांनी केली. तेवढ्यात आमदार विजय देशमुख यांची ही मागणी ऐकून सभागृहाबाहेर असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव हे धावत सभागृहात आले. त्यांनी त्या घडल्या प्रकरणावर आपले मत देखील मांडले. महिला अत्याचार प्रकरणात आमदार विजयकुमार देशमुख किंवा माजी मंत्री विजय देशमुख असे मी बोललो नाही. विजयकुमार देशमुख यांच्या संदर्भात माझा कुठलाही आक्षेप नाही असा खुलासा विधानभवनात भास्कर जाधव यांनी केला. विजय देशमुख या नावावरून विधानभवनात चांगलीच भानगड झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांना श्रीकांत देशमुख असे म्हणायचे होते, ते मीडियाशी बोलताना विजय देशमुख असे म्हणाले आणि त्यावरूनच हा सर्व वाद पाहायला मिळाला. विजय देशमुख हे कोण आहे, माझा त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना मी जो काही बोललो, विजयकुमार देशमुख असं नाव घेतलेलं नाही आहे किंवा माजी मंत्री विजय देशमुख असं बोललेलं नाही. त्या सर्व काही संदर्भात माझा आणि विजयकुमार देशमुख यांच्या संदर्भात काहीही नाही आहे असा खुलासा भास्कर जाधव यांनी विधानभवनाच्या सभागृहात केला. दरम्यान नेमकं काय घडलं जाणूया लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या 3 व्हिडिओमधून. सोलापूरच्या विजय देशमुख प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही, त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून अशा प्रकारच्या या प्रकरणामध्ये कोणालाही न्याय मिळेल असं मला वाटत नाही. पुढील बाब सभागृहात निर्देश आणू इच्छितो की या सभागृहाचे सन्माननीय सदस्य भास्कर जाधव हे आज सकाळी विधानसभेच्या आवारात इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर राज्यातील महिला अत्याचाराची मुलाखत देताना व सोलापूरमध्ये घटनेचा उल्लेख करीत असताना त्यांनी सोलापूरमधील विजय देशमुख असा नामोल्लेख केला. अध्यक्ष महोदय, कुठल्याच घटनेशी आजपर्यंत माझं संबंध नसताना ह्या माझ्या नावाचा उल्लेख करून सोलापुरातील मी एक भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून व्यक्तिगत माझ्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलं व माझ्या नावाचा उल्लेख करून या केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेसमोर माझी नाहक बदनामी त्यांनी केलेली आहे. आपल्याला निर्देश करू इच्छितो की अध्यक्ष महोदय, आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडून भास्कर जाधव यांना समज देण्यात यावी व पुन्हा इलेक्ट्रिक मीडियासमोर मुलाखत देऊन याबाबत खुलासा करण्यात यावं. तसंच आपल्याला मी सांगू इच्छितो की विनंती करतो की मीडियावाल्यांनी चुकीची बातमी दाखवून कुणाचं तर नाहक बदनाम होऊ नये यासाठी तुम्ही त्यांनाही समज द्यावी एवढंच बोलून माझे 2 शब्द. सन्वय, माझं पर्सनल एक्सप्लेनेशन अतिशय अर्ध्या मिनिटात देतो. अध्यक्ष महोदय, मी सभागृहामध्ये नसताना माझे मित्र सन्मान्य सदस्य विजयराव देशमुख यांनी माझ्या संदर्भामधला उल्लेख करताना असं सांगितलं की आज सकाळी मी इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर जाताना सन्मान्य विजय देशमुख महिलांच्या अत्याचारासंदर्भामधल्या काही घटनांमध्ये मी त्यांचं नाव घेतलं
आणि म्हणून मला समज द्यावी अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि सांगताना त्यांनी असं सांगितलं की माझी मानहानी झाली वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी माझ्यावर काय कुठला आक्रस्थळेपणा आरोप केलेला नाही. मी ते पाहूनच आता बाहेर आलो. मी सभागृहात नव्हतो. अध्यक्ष महोदय, मी सन्मान्य विजयराव देशमुखांना एवढंच सांगेन की मी कुठेही आमदार विजय देशमुख असं बोललेलो नाही. माजी मंत्री आमदार विजय देशमुख म्हणून बोललेलो नाही. आणि या विजय देशमुखांबद्दल दुरानवायानी माझा तसा कुठलाही समज किंवा माझी भावना नव्हती. त्यांनी ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही दोघे बाहेर गेलो. मी चहा घेतला दोघे जण आम्ही एकत्र. मी त्यांना सांगितलं, विजयराव हे तुमच्या वतीत मी अजिबात काही बोलायचं काही कारण नाही, परंतु मला चांगलं आठवतंय की मी आमदार बिमदार असा काही उल्लेख केलेला नाही. त्याच्यावर त्यांनी मला असं सांगितलं की भास्करराव, माझ्या मतदारसंघामध्ये माझी बदनामी होते, तुम्ही काहीतरी जाऊन बाहेर खुलासा करा. मी त्यांना सांगितलं जरूर करतो. एका सन्मान्य सदस्याची जर अशा पद्धतीनं माझ्या न केलेल्या वक्तव्याबद्दल जर बदनामी होत असेल तर मी खुलासा करतो. तुम्ही अशी व्यवस्था करा की मीडियाच्या लोकांना मला विचारला सांगा की तुम्ही जे विजय देशमुख बोललात ते विजय देशमुख कोण, हे आमदार विजय देशमुख, माजी मंत्री विजय देशमुख की अन्य कोणी विजय देशमुख आहेत, ही मला जर तुम्ही विचारायची व्यवस्था केलीत तर मी नक्की खुलासा करेन. इतकं आमचं सौंदर्याचं वातावरणामध्ये चर्चा झाली तरी देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणून मी सभागृहात नव्हतो. मला आल्यानंतर हे सगळं कळलं. मी जाऊन बाहेर युट्यूबवर त्यांनी काय नक्की बोलले ते बघून इथं या ठिकाणी आलो. मी त्यांचा दुरानवयाने उल्लेख केलेला नाही. एवढंच माझं पर्सनल एक्सप्लेनेशन आहे.